जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुखेच्या माध्यमातून आज तालुक्याभरात लई ठिकाणी विकास कामाचं उद्घाटन तथा लोकार्पण करण्यात आलं. सुरुवातीला आज त्यांनी सावळापूर, त्याच्यानंतर सुरवाळा, त्याच्यानंतर तुळजापूर, त्याच्यानंतर आरेगाव, त्याच्यानंतर हरम इत्यादी ठिकाणी आज त्यानं विविध कामाचं भूमिपूजन तसं लोकार्पण केलं. तसा जर विचार केला तर जिल्हा परिषद अमरावतीचा आज 5 वर्षाचा संपूर्ण कालखंड सरत आहे. तर या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या वतीनं विविध कामाचं आज भूमिपूजन करण्यात आलं. विशेष म्हणजे 2-4 ठिकाणची कामं तर असे होते की ते आता लोक कामं लय दिवसाचे वळले होते, पण बबलू भाऊच्या माध्यमातून ते कामं लागले, काम वरणी लागले ते कामं. त्यातलं एक काम म्हणजे आरेगावचं. आरेगावचं काम तर राजू लय दिवसाचं बंद पडलं होतं. आरेगाव ते वळगाव जाणारा रस्ता हा लय दिवसाचा रस्ता बंद पडला होता. बबलू भाऊच्या माध्यमातून त्या रस्त्याचं काम बी आजपासून लागलं कामी. तर हा विशेष म्हणजे त्या भागात जर म्हणसाल तर निराश संत्रा बगैतदाराच्या शेत्या आहेत, पण वावरात जायला धड रस्त्याने. म्हणून बबलू देशमुख याच्या माध्यमातून त्या रस्त्याचं आज भूमिपूजन करण्यात आलं. यावेळेस आरेगावातले लय लोक हजर होते आणि विशेष म्हणजे साऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर आज त्या रस्त्याचं काम लागल्याचा आनंद दिसत होता. हा आढावा पाहायला भेटणार तुम्हाला गावरान 90 बातमी जशी आहे तशीच तुम्हाला जागेवर जाऊन कव्हर करून दाखवतो. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर्वांसाठी काय समजावं, आम्ही काही कामं आपण करून राहिलो जनतेसाठी, नागरिकांसाठीच करून राहिलो. ह्या 2 वर्षात जिल्हा परिषदमध्ये मी अध्यक्ष आहो. अध्यक्ष नसतानाही जिल्हा परिषद गेल्या 15 वर्षापासून काँग्रेसजवळच आहे. जो ग्रामीणमध्ये विकास झाला त्याच्यापेक्षा ह्या 2 वर्षात मला वाटतं 400 कोटीच्या जवळपास आपण ह्या 2 वर्षात आपल्या जिल्ह्यात कामं टाकलेत. बेकामाच्या पाट्या मी काही लावत नाही. आता तुम्ही पूर्ण तालुक्यात पूर्ण मतदारसंघात पाहून राहिले याच्या गळ्याचं. 8000 कोटीचे भूमिपूजन केले, त्यानं 20 वर्षात 100 कोटी टाकले नाही. तो 8000 कोटीचे भूमिपूजन करते, एकही काम सुरू नाही. मी ज्या बोर्डाचं उद्घाटन करतो, ज्या रस्त्याचं उद्घाटन करतो, ज्या नालीचं करतो, ज्या कामाचं करतो, ते काम 8-15 दिवसात, महिन्याभरात, 1.5 महिन्यात सुरू होऊन जाते. 15-20 वर्षापासून या रस्त्याची कंडिशन लयच खराब होती. आज नेमका हा रस्ता झाला, तुम्हाला काय वाटते? चांगला झाला. बबलू भाऊच्या माध्यमातून रस्ता झाला तो चांगला होत आहे. हा, कारण आम्हाला खूप त्रास झाला आहे, लय त्रास झाला. पंड्या मोडल्या, बैल मोडले. हा, आता असं वाटून आलं की बरं होऊन सुरळी केली. तुमच्या गावाल्याने बेमानी केली, दोन्ही गावाल्याने केली. एवढं प्रेम केल्यावर एवढ्या बेमान्या करतात लोक. हो काका, कराव कालवीन कोणकोणतीला कार्यकर्ते लावून त्या ठिकाणी स्वागत होते आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांच्या विकास निधीमधून या ठिकाणी विविध कामांचं भूमिपूजन होते आहे. या भूमिपूजन सोहळ्याकरता आदरणीय बबलू भाऊ देशमुख अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती, अंगणवाडी नवीन इमारतीच्या बांधकामाकरताचा निधी, आरोग्य उपकेंद्र परिसरामध्ये पेमिंगॉप रचण्याकरताचा निधी सांगितलं किंवा मंगेशभाऊ तुम्हाला अंगणवाडीची आवश्यकता आहे काय, ती भाऊनी डायरेक्ट त्यांच्या रायटिंगने आम्हाला अंगणवाडी मंजूर करून दिली आणि त्याची प्रमाण सुद्धा झालेली आहे. तसेच आपला जिल्हा परिषद शाळेचा रंगमंच आणि उपकेंद्र परिसरामध्ये पेमिंग ब्लॉक एका वर्षी निधी टाकला, हेच अमोल भाऊचं जे सर्कल आहे मला वाटतं ते 10 कोटीच्या वर एका वर्षी निधी टाकला.
जे एक एक दीड दीड कोटीचे जे सालोसाल पासून पुल झाले नाही, लोकांची पावसाळ्यात ये जान बंद होते, असे शेतकरी तीन चार महिने पावसाळ्याचे घरी बसून राहतात, अशी पुलं गेल्या 70 वर्षापासून जे झाले नाही ते आमच्या सुनील भाऊच्या आणि अमोल भाऊच्या सांगण्यावरून मी टाक Oh, 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 oh